वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म बघतोय. आपल्याला दोन गुणधर्म बघायचे. त्यातला पहिला गुणधर्म आपण बघूया. आकृती दिलेली आपल्याला इथे वर्तुळाची. त्या वर्तुळाच्या आकृतीमध्ये ओ केंद्र आहे वर्तुळाचा. त्याच्यानंतर ए बी ही जीवा आहे. आता वर्तुळ केंद्रातून जीवा ए बीवर हा लंब टाकलेला आहे, बरोबर. या लंबामुळे काय लंब टाकलेला आहे, त्या लंबाला आपण नाव दिलं ओ पी. आणि या ओ पी लंबामुळे जीवा ए बीचे दोन समान भाग झालेले आहेत. दोन समान भाग झाले म्हणजे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ. इथे दोन समान भाग झालेले आहे कुणाचे, जीवेचे. आणि तोच गुणधर्म आपल्याला सांगता येईल की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, वर्तुळ केंद्र ओ मधून जीवेवर टाकलेला लंब ओ पी, यामुळे काय होतंय, टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जीवेला दुभागतो म्हणजे जीवा ए बीचे दोन समान भाग करतो. म्हणजेच काय, लेंथ ए पी आणि लेंथ पी बी हे सारख्या मापाचे तयार होतात. म्हणून पुन्हा एकदा सांगते की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो. हा पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येईल. आता दुसरा गुणधर्म आपल्याला बघायचा. दुसरा गुणधर्म बघण्यासाठी पण याच आकृतीचं निरीक्षण करा. वर्तुळाची आकृती आहे, वर्तुळ केंद्र ओ आहे, ए बी ही जीवा आहे. त्यानंतर ओ पासून पी वर काय टाकलेला आहे, लंब टाकलेला आहे. पण आपल्याला आता यामध्ये काय करायचं आहे, वर्तुळ केंद्र ओ आहे आणि जीवेचा मध्यबिंदू पी आहे, यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो रेषाखंड कशाला लंब आहे, या जीवेला लंब आहे हे आपल्याला सांगता येईल. लंब आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय दाखवावं लागेल, इथे 90° कोन तयार झालेला दाखवावं लागेल. म्हणजेच काय, तर कोन ओ पी बी आणि कोन ओ पी ए हे दोनही 90° मापाचे कोन तयार होतील, काटकोन तयार होतील. आणि आपल्याला दुसरा जो गुणधर्म आहे जीवेचा, तो काय आहे, वर्तुळाच्या जीवेचा, तो काय आहे, तर वर्तुळाचा केंद्र. बघा, वर्तुळाचा केंद्र ओ आणि वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू बिंदू, वर्तुळाची जीवा ए बी तिचा मध्यबिंदू पी, यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड हा ओ पी हा काय आहे, त्या जीवेला लंब असतो. आणि हा लंब आहे म्हणजेच काय, तर त्याच्या दोन्ही बाजूचे कोण काय आहे, काटकोन आहे हे आपल्याला सांगता येईल. आणि यावर आधारितच आपल्याला उदाहरणं आता पुढच्या भागात बघायचे आहेत. आता आपण जीवेच्या गुणधर्मावर आधारित उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक एक, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा पी क्यूची लांबी 7 सेंटीमीटर आहे. रेख ओ ए लंब जीवा पी क्यू, तर लेंथ ए पी किती. आता आकृतीमध्ये बघा, वर्तुळ केंद्र ओ आहे, जीवा पी क्यू आहे, त्यानंतर ओ ए हा काय आहे, जीवा पी क्यूला लंब आहे. या पद्धतीने आपण लंब असल्यामुळे जीवेचे दोन समान भाग आपल्याला झालेले दिसून येतात. इथे पी क्यू ही जीवा 7 सेंटीमीटर मापाचे आपण दाखवून घेतलेले आहे. आता आपल्याला उदाहरण सोडवायचं, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की रेख ओ ए लंब जीवा पी क्यू, मग बिंदू ए हा जीवा पी क्यूचा मध्यबिंदू आहे, ते लिहूया आपण. बिंदू म्हणून आपल्याला सांगता येईल की ए हा पी क्यूचा जीवा पी क्यूचा मध्यबिंदू आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल की पी ए आणि ए क्यू यांचे दोन समान भाग पडतील. मग आपल्याला ते उत्तराच्या स्वरूपात कसं लिहायचं आहे, तर रेख लेंथ पी ए बरोबर लेंथ ए क्यू बरोबर 1/2 गुणिले जीवा पी क्यू.
आता बघा जीवा पिकीची किती लांबी आहे ती टाकून घ्या. 1/2 × 7 याचं उत्तर आपल्याला 3.5. 2 ने 7 ला भाग द्या, 3.5 सेंटीमीटर इतके येईल. आपल्याला काय विचारलं होतं, ए पी किती आहे. ए पी मी इथे पी ए लिहिलं, पी आणि ए पी सेम. ए पी किती आलेला आहे, 3.5. आता आपल्याला स्पर्धा परीक्षा NMMS साठी असे प्रश्न येतात. बऱ्याचदा काय होतं की ए पी किंवा पी एची लांबी दिलेली असती, त्यावरून आपल्याला जीवेची लांबी काढायला येते. मग या इतका वेळ आपण गणित सोडवण्यासाठी एवढा वेळ नसतो आपल्याकडे, त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला झटपट जर पी एची लांबी दिली तर त्यावरून पी क्यू या जीवेची लांबी काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला त्याची दुप्पट करायची. किंवा पी क्यू या जीवेची जर लांबी दिलेली असेल तर आपल्याला पी ए किंवा ई क्यूची लांबी विचारली असेल तर ताबडतोब आपण काय करायचं, पी एच्या निम्मी करायची. पी एची निम्मी 3.5 या पद्धतीने आपण सांगू शकतो.